अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेले ग्राम माना ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। येथील शासकीय गट नंबर 43 व 44 मधील 6 हेक्टर जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे। माना गावाची लोकसंख्या जवळपास 20,000 जवळपास आहे। गावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक असून ते उदरनिर्वाहासाठी गाव सोडून पोटाची खळणी भरण्यासाठी बाहेरगावी जातात। त्यामुळे गावात सुरू झालेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीने लोकसभा प्रभारी सचिन कोकणे, ठाणे जिल्हा महासचिव यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, पालकमंत्री कार्यालय अकोला, महावितरणचे मुख्य अभियंता अकोला यांना देण्यात आले आहे। याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आणि माना ग्राम पंचायतच्या हद्दीमध्ये जामटीपाटा येथे सोलर पॉवर प्लांटचं काम चालू आहे आणि ती जागा आधी काही गरीब कुटुंबातील व्यक्ती पेरणी वगैरे करून आपला उदरनिर्वाह संसार चालवत होते। शासनाने ती जागा पॉवर प्लांटसाठी राखीव करून ते मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला दिलेली आहे। पण पक्षाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आज आम्ही त्या जागेवरती जे काही कामगार आणि मजूर कामाला लागतील हे मानागावचे स्थानिक तिथे रोजन कामावर घ्यावे ही आमची मागणी आहे। असे न झाल्यास आम्ही त्या प्रोजेक्टच्या आणि जोपर्यंत गाववासियांना आणि रोजगार उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही असं आंदोलन छेडू, त्यासाठी मूर्तिजापूरचे SDM साहेब, नंतर आपले जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी, आपले पालकमंत्री साहेब आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांना आम्ही 5 तारखेत पत्रव्यवहार केलेला आहे। या पत्रव्यवहाराचं लवकरच आम्हाला ते उत्तर देतील आणि आमच्या माना गावातील युवा वर्गाला आणि ज्यांची शेती तिथे गेलेली आहे त्यांच्या घरातील एक एक मुलाला कामावर घेतील अशी मी आशा करतो आणि जर नाही झाले तर याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू हे मी तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला जिल्हा प्रभारी या नात्याने इथे तुम्हाला सांगतो।